नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग 10 सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे. सगळेजण आता गणपतीची आरती करत असतात. पूर्ण आजी पण खूप खुश असते. सगळे मनापासून देवाची खूप आरती करत असतात. मग साहिलीने आरतीचा ताट धरलेला असतो. नागराजने प्रियाला सगळं सांगून आलेला असतो. तुझा मान आता ती साहिली गिरावून घेत आहे असं तिला सांगून आलेला असतो नागराज. मग तितक्यात प्रिया बाहेर पडत असते. बाहेर पडून ती पाहत असते हे काय चालू आहे. तिला हे कळतं की साहिलीने आरती करत आहे. मग ती बघते की कवराबावर होऊन ती पुढे येते. तसंच काय साहिली आरती करत आहे, हा मान तर पूर्ण आजीनी मला दिला होता ना, मग ही कशी काय उभारली आहे इथं. म्हणून ती साहिलीकडे येते आणि तसंच येते. सगळेजण तिला पाहतच उभारलेलं असं ती म्हणते की काय करत आहेस, ती आरती माझी आहे ना, हा मान मला दिला होता ना पूर्ण आजीने, तू का उभारली आहेस, तू तर माझं सगळं हिरावून घेतलंस तर आहेस, आता दे तो आरतीचा ताट. म्हणून ती हिसकावून घेत असते. मग साहिली म्हणते, अगं प्रिया काय करत आहेस, थांब तरी, एवढी आरती तर करू दे मला, हे काय करत आहेस तू, असं म्हणत असते साहिली. पण ती प्रिया काही ऐकत नाही, तिच्यासोबत तशीच भांडायला लागते साहिलीसोबत. ते सोड आरतीचा ताट सोड, तो माझा हक्क आहे ना, तू तर माझ्याकडून सगळं हिरावून घेतली आहेस. आधी माझ्या अर्जुनला हिरावून घेतलंस, मग आता माझ्या आई वडिलांना पण हिरावून घेत आहेस का, असं ती म्हणते. मग सगळे प्रियाला म्हणतात, तन्वी हे काय करत आहे, सोड तन्वी, असं सगळे म्हणत असतात. पण कोणीही सोडत नाही. मग ते दोघींच्यामध्ये प्रतिमाचा खूप हाल होत असतं. प्रतिमाला खूप भीती वाटत असते की तिला मागचं सगळं आठवत असतं की तिला कोणीतरी जाळलेलं आहे हे तिला आठवत असतं प्रतिमाला. इकडं प्रिया पण हात सोडत नसते, सायली पण सोडत नसते. मग रविराज म्हणतात, तन्वी सोड हात, म्हणून तन्वीचं हात सोडवतात. मग सायली हातात आरती घेऊन उभारते. मग तन्वी म्हणत असते की ही बाई तर खूप नालायक माणूस आहे, ही ना माझ्याकडून सगळं हिरावून घेतलेली आहे, नीच बाई आहे ही. मग पूर्ण आजी म्हणतात, तन्वी काय बोलत आहेस तू, तुला जरा तरी भान आहे का गं, कशा अवस्थेत आली आहेस तू, बघ जरा, बिना आंघोळीची आलेस देवासमोर, तू काय मुलगी आहेस, आधी देवाची माफी बघ, मग पाठीमागं जाऊन उभा राज उभार, असं पूर्ण आजी म्हणते प्रियाला. प्रिया गप्प मस्या, अगं पूर्ण आजी तू तर सांगितली होतीस ना मला पूजेला उभारायला, पण ही वेळ आहे का, तू किती वाजले आहेत बघ, कधी आलेस तू, सकाळी लवकर उठून यायचं असतं आणि ही वेळ आहे का तुझी यायची. मग कल्पनासुद्धा म्हणते, अगं तन्वी तू तिच्यावर आरोप करण्याआधी तू झोपली होतीस, म्हणून ती सायलीने पूजा केलेली आहे, तुला कळत नाही का, लवकर यायचं आहे. मग सगळेजण तन्वीला ओरडतात. इकडं प्रियाची चांगलीच हकालपट्टी होत असते, चांगलीच तिला रागवत असतात सगळेजण. मग इकडे प्रतापसुद्धा म्हणतो, अगं तन्वी बाळा झोपण्याची वेळ ही नव्हे ग, पण तुझं शक्य आहे, गाढ झोप लागणं शक्य आहे, पण वेळेवर भान असायला पाहिजे ना माणसाला, असं सगळे तिला रागवतात. पूर्ण आजी तर तन्वीची पूर्णपणे रागून सोडलेली असते. तन्वीला देवाची माफी माग, सायलीची माफी माग, असं तिला सांगितल्यावर तिला खूप राग येतं. मग रविराज इकडे ती घाबरलेली असते ना, प्रतिमा तिला ओढून घेतात. मग इकडे ही म्हणते की प्रिया सायलीला, जा जा आता माझ्या आईला मायेनं कुरवाळ, जा का सोडली आहेस, तुला तर पहिला नंबर हवा असता ना, सगळ्यांना मान पटकवायचं असतं ना तुला, सगळ्यांना म्हणवायचं असतं ना तुला, पूर्ण सगळ्यांना, तू खोटी खोटी आहेस हे सगळ्यांना माहीत आहे ग, पण तू किती ड्रामा करशील अजून, माझ्यापासून माझ्या अर्जुनला तर घेतलंच आहेस, आता माझ्या आईवडिलांनासुद्धा घेशील तू, असं प्रिया सायलीला म्हणत असते. मग सायली गप्प बसते. इकडं प्रिया तसं म्हणल्यावर सगळे प्रियाकडे बघू लागतात, काय बोलत आहेस तू, असं पुन्हा एकदा कल्पना तिला म्हणते, अगं तू काय बोलत आहेस, तुला भान आहे का गं तन्वी, तुला कळत नाही आहे का त्यात सायलीची काही चुकी नाही आहे, तू झोपलीस ती तुझी चुकी आहे, असं तिला सगळे समजावतात, पण ती काही ऐकत नाही. मग पूर्ण आजी देखील खूप रागवत असते तन्वीला, मूर्ख तन्वी तुला कळत आहे का, तुला थोडी माणसाची तर किंमतच नाही आहे, तुला आता देवाची पण किंमत नाही आहे वाटतं, बिना आंघोळीचं कोण येतं गं देवासमोर, आधी शुद्ध होऊन यायचं, शरीर शुद्ध होऊन देवासमोर उभारायचं असतं, शरीर शुद्ध होण्यासाठी आधी मन शुद्ध लागतं, असं पूर्ण आजीना बेधडक
प्रियाला रागवलेलं असतं. प्रियाचं तोंड आता गप्प बसलेलं असतं, सगळं सहन करत असते. रविराज देखील तिला खूप रागवतात. तन्वी गप्प बस नाही तर मुस्काड फोडीन म्हणून तिच्या एका कानाखालीच देतात. प्रियाला आता चांगली मार पडलेली असते रविराजकडून. गप्प बसलेली असते. अरे बाबा माझं ऐकून तर घ्या असं म्हणत असते गप्प बस. काही एक शब्द बोलायचं नाही, एक शब्द म्हणजे एक शब्द बोलायचं नाही असं म्हणून प्रियाला गप्प बसवतात रविराज. मग सगळे प्रियाला मारल्यावर सगळे शॉकमध्ये होतात. रविराज आज मारले, आज तुझ्यामुळे माझं डोकं खाली करायला लावलेली आहेस. माझी मुलगी आहेस हे मला सहनच होत नाही. तू माझ्या मुलगीच्या लायकीचीच नाही आहे, मुलगी म्हणून म्हणायला मला लाज वाटत आहे असं म्हणल्यावर प्रियाला आता टेन्शन येतं. आता कसं काय करू मी ती प्रिया म्हणत असते बरं ठीक आहे म्हणून गप्प बसते. ती न रविराज अजून तिला रागवत असतात पण ती सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तू कोणी तिचं ऐकत नाही. मग इकडं प्रतिमासुद्धा तिच्याकडं बघत असते की ही मुलगी कशी काय, ती तर माझी तन्वी आहे असं वाटतच नाही आहे मला असं. इकडं नागराजसुद्धा म्हणते अरे मी पण तेच म्हणतो आहे ना, ही प्रिया अशी तन्वी अशी कशी वागली, असं वागणं शक्यच नाही आहे. तन्वी आजच केली असेल, ती झोप लागली असेल तिला असं नागराज म्हणताच मग पूर्णाजी म्हणते आजच नव्हे नागराज, ही जर रोजचं आहे हे, तिला तर माणसांची कदरच नाही आहे पण आता देवाची पण कदर नाही आहे. असं कोणाकडून मान हिसकावून घ्यायचा नसतो, तो पटकवायचा असतो असं रविराज म्हणतात. असं कोणीही मान देत नाही ग, तो पटक मिळवायचा असतो मान, तो मान सायलीने मिळवलेला आहे. मग तो आता त्या देवाची माफी माग असं पूर्णाजी तिला सांगतात. हो माफी मागते म्हणून ती गणपती बाप्पाला माफी मागते. गणपती बाप्पा मला माफ कर, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर असं म्हणते. आता सगळ्यांचा राग अनावर झालेला असो, सगळ्यांना खूप राग आलेला असतो. मग इकडे रविराज अजून जास्त तिला रागवतात, तिला काहीही बोलू देत नाहीत. प्रियाला रविराज तिला म्हणत असतात तू जाऊन पाठीमागे उभे जा जा म्हणतात. मग पूर्णाजी पण म्हणते की जा तन्वी पाठीमागे जाऊन उभार. मग ती ऐकतच नाही तरीही उभारलेली असते. मग चैतन्य म्हणतो की जा ग तन्वी इकडून जा आणि तिथे जाऊन उभार जा असं म्हणल्यावर चैतन्य असं म्हणल्यावर तिला खूपच राग आलेला असतो. प्रताप देखील म्हणते जाऊ दे बाळा जाऊन उभार जा आता असं प्रताप म्हणतात. अर्जुन म्हणतो जे झालं ते झालं, आता सगळं विसरा आपण पुढील आरती करून घेऊया. मग सगळे मिळून आरतीच्या तयारीला लागतात. परत सगळेजण आरती करतात छान. प्रियाला मात्र चांगली आता सगळ्यांकडून मिळालेली असते, ढोस मिळालेला असतो सगळ्यांकडून छान. रविराजांना पण खूप वाईट वाटत असतं. इकडे प्रतिमाला पण खूप घाबरलेली असते प्रतिमा. अश्विन म्हणतो जे झालं ते झालं, आपण सगळे विसरूया छान, आता आरतीच्या तयारीला लागूया म्हणून सगळे आरतीच्या तयारीला लागतात. इथं प्रियाची मात्र चांगली वाट लागलेली असते. मनातल्या मनात म्हणत असते की मी त्या सायलीला दिलेली झोपेच्या गोळी मी तिला देण्याऐवजी मीच पिले की काय, मी इतकं उशी कसं काय झोपले असं तिला प्रश्न पडलेला असतो. ती खूप झोपलेली असते. मग इकडे नागराज म्हणत असतो आता पाया पड आणि काय तर गोंधळ घालून बसू नकोस, गप्प पाया पड म्हणून असे नागराज तिला रागवतात. इकडं सायली प्रसाद करण्यासाठी स्वयंपाकघरात आलेली असते. मग तिथं प्रिया येते. अगं सायली सॉरी ना ग, माझ्यामुळे सगळ्यांचं खूप मूड ऑफ झाला ना, सॉरी. मग असं म्हणत असते काय तू परत इथे काय आली आहेस, मूड ऑफ नाही म्हणत त्याला संताप म्हणतात ग. ए बाई असं रागात परत आलेली असते प्रिया. पण सायली म्हणते तू काही बोलू नकोस ना, तू जा इथून असं. ते नाही ग, काल रात्री मी मसाला दूध दिल्यावर काही घडलं का ग सायली असं प्रिया विचारत असते. काय घडावं म्हणजे तुझं बोलण्याचा अर्थ काय आहे, काय व्हावं असे तुझी इच्छा आहे. म्हणजे प्रतिमात्यांना टसका लागला ह्याच्या पाठीमध्ये तुझा हात तर नाही आहे ना ग. ए बाई माझ्या आईला मी का त्रास देऊ, मला काय हवं आहे माझ्या आईकडून, मी का तिला त्रास देऊ. म्हणजे मी विचारलं ग काय घडलं आहे की काय. मग सायली सांगते की प्रतिमात्याला ठसका लागलेला असतो आणि सईला कॉल आलेला असतो प्रियाला. मग ती कॉल आल्यावर तो ग्लास तिथेच ठेवून गेलेली असते. मग इकडे प्रतिमात्याला ठसका लागल्यावर सायली तिच्या ग्लासच्या शेजारी स्वतःचा ग्लास ठेवून प्रतिमात्याला कडे गेलेली असते. मग ती प्रतिमात्या प्रियाचा ग्लास उचलून सायलीला देते, तो एक्सचेंज झालेला असतो. मग ते झोप्याच्या गोळ्या असलेला दूध
प्रिया पिते. मग सायलीला हे कळत नाही आहे की काय घडावं असं तुझी इच्छा होती, काहीही घडलेलं नाही आहे एवढंच. म्हणून सायली सांगते बरं ठीक आहे प्रिया म्हणून निघून जाते. आता सगळेजण छान मोदकाची तयारी करत असतात, इकडे स्पर्धा करूया असं म्हणत असतो. मग रविराज म्हणतात की आज ना गणपती बाप्पांच्या मोदक खाल्ल्याशिवाय पूर्ण गणपती बाप्पा आलेत असं वाटतच नाही आहे असं प्रताप म्हणतो. बरं ठीक आहे आपण सगळेजण मोदक करणार आहोत आणि मोदक खाण्याचं कॉम्पिटिशन पण ठेवणार आहोत असं अश्विनांनी अर्जुन म्हणत असतात. मग मोदक कोण करणार आणि खाणार कोण? मोदक तर आईला खूप आवडतं आणि आईसोबत कंपनी द्यायला सायली वहिनी आहे. हो त्या दोघी पण म्हणतात. मग प्रतिमा आत्यासुद्धा घेईल? मग हो म्हणते प्रतिमात्यासुद्धा कॉम्पिटिशनला तयार झालेली असते. मग सगळे खूप खुश होतात प्रतिमात्या कॉम्पिटिशनला तयार झाल्यावर. पूर्णाजी तर अगदी खुश होते, हे आपल्या घरात किती छान सुग्रणी आहेत, हो मोदक तर बनणारच. मग इकडं रविराजसुद्धा खूप खुश झालेले असतात. मग इकडे चैतन्य म्हणत असतो अस्मिताईला आणि तन्वीला मात्र मोदक हा शब्द लिहितासुद्धा येणार नाही आहे, ह्यांनी काय मोदक घेणार? मग अस्मिता म्हणते ए आमच्याशी पंगा घेऊ नकोस हां. मग तन्वीसुद्धा म्हणते ए आमच्याशी चॅलेंज करू नकोस हां बघ म्हणून म्हणतो. मग बरं बरं ठीक आहे. मग इकडे कल्पना म्हणते की आज सुमनताई असत्या तर किती छान झालं असतं ना, त्या किती छान मोदक बनतात, किती छान सुग्रण आहेत ना. मग प्रताप म्हणतो त्या नसल्या तर काय झालं, असू दे अस्मिता आणि तन्वी आहेत ना, त्या दोघी घेतील, त्या दोघी सहभाग घेतील आणि कॉम्पिटिशन करतील असं म्हणल्यावर मी नाही आहे, मी कोणताही सहभाग घेणार नाही आहे, मी नाही मोदक करायला मदत करणार आहे, मी फक्त खायला मदत करीन एवढंच म्हणल्यावर अस्मिताकडे बघून सगळे हसतात. मग चैतन्य म्हणतो बरं अस्मिताई तू असू दे सोड ग, ही तन्वी तर चॅलेंज दिलेली आहे ना, मग ती करेल. मग तन्वी म्हणते तिला काही येत नसतं तरीसुद्धा बरं बरं ठीक आहे मी सहभाग घेईन, होऊ दे एकदाचं गणपती बाप्पांचा मोदकचा कॉम्पिटिशन. प्रतिमात्याला खूप प्रतिमात्या खूप खुश असते, सायली प्रतिमात्या खूप खुश असतात, त्या दोघींना छान मोदक करायला आवडत असतं. मग इकडे नागराज तिला म्हणतो ए बाई तुला आता मोदक करायला तर येणार आहे की आणि माती खाशील असं म्हणतो. मला मोदक बिदक करायला येत नाही, मी आता काय करू काय ते कर जा, पण तुला करावं तर लागणार आहे. मग तितक्यात नागराज काय झालं रे असं रविराज हाक मारले असतात. हो दादा आलो, हिला कॉंग्रॅच्युलेशन करत होतो आणि आलोच असं म्हणत असतो. मग निघतो तो. मग हिला तर आता मोदक करायला येत नसतो, ही अस्मिताला हुडकत येते. अस्मिता माझं ना तुझ्याकडं एक काम आहे, प्लीज कर, माझं पण तुझ्याकडे काम आहे. तू किती सरळ खोटं बोललीस गं, मी तुला सांगितलं होतं ना तरीसुद्धा पूर्णपणे तू खोटं सांगितलंस, मला काहीही माहीत नाही अस्मितानं सांगितलं. तुला माहीत आहे ना अस्मिता हे लोक मला कसं जाळ्यात अडकवलेले, मग मी काय करणार म्हणून मी केलं. पण आता माझ्याकडे तू तर स्मार्ट आहेसच गं, तू हुशार पण आहेस, तिला भुलवून तुझ्याकडनं काम करून घेत असते प्रिया. हो बरं बरं, माझ्याशिवाय तुझं काम कसं पूर्ण होणार ना. आपण एक काम करूया, मोबाईलमध्ये बघूया आणि करूया. आता येणाऱ्या बघा तसं पाहायला मिळणार आहे सायली आणि प्रतिमा दोघे अति छान केलेले असतात. इकडे प्रियाची तर चांगली वाट लागलेली असते, मोदक करायलाच येत नसतो. मग प्रिया आता फेल झालेली असते. मग सगळे म्हणतात की सायलीचं आणि प्रतिमाचे मोदक बनवा, मायले की असावे तर अशा एकदम आईच्या हाताखालची मोदक वाटत आहे असं पूर्णाजी म्हणते. येणाऱ्या भागात बघूया आता कळेल का सगळ्यांना, प्रतिमा सायलीची मुलगी आहे त्या मायलेकींची चांगली ओळख होईल का. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.